महाविकास आघाडीने मंगळवारी शरद पवारांच्या उपस्थितीत अमर काळे यांचा अर्ज सादर केला. वर्धा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रामदास तडस आपला उमेदवारी अर्ज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सादर करणार आहेत. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी वर्धेत शरद पवारावर चांगलाच टोला लगावला. मी शरद पवारांचे आभार मानतो. जे आम्ही करू शकलो नाही ते शरद पवार साहेबांनी केलं. आमचं स्वप्न पूर्ण केलं. गांधीजीच्या वर्ध्यातून काँग्रेसला पवारांनी हद्दपार केलं अशी जोरदार टीका फडणवीस यांनी केली आहे. आज रामदासजींचा फॉर्म भरण्याकरता आपण सगळे एकत्रित झालो. काल माननीय पवार साहेब या ठिकाणी येऊन गेले. मी पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो. जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती पवार साहेबांनी करून दाखवली. आम्ही काँग्रेस मुक्त वर्धाचा नारा दिला, जिल्हा परिषद जिंकलो, एक सोडून सगळ्या आमदारकीच्या जागा जिंकलो, नगरपालिका जिंकलो, नगरपरिषद जिंकलो, पण आम्हाला पंजा मात्र गायब करता आला नाही. पवार साहेबांचे मनापासून आभार की पवार साहेबांनी वर्धेतनं पंजा गायब करून दाखवला. जे आमचं स्वप्न होतं ते पवार साहेबांनी पूर्ण केलं. ज्या महात्मा गांधींचं नाव सांगून 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 काँग्रेसने इतके वर्ष राजकारण केलं त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातनं काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार साहेबांनी करून दाखवलं म्हणून त्यांचे आपण सगळे मनापासून आभार मानू. काय अवस्था आलीये. काँग्रेस वर्ध्यातनं हद्दपार, बरं हद्दपार तर केलं पण उमेदवारच सापडेना. उमेदवाराचा शोध चालू झाला, कोणी उभं राहायलाच तयार नव्हतं. मग एक उमेदवार काँग्रेसमधनं त्यांनी आयात केला, तेही माझे मित्रच आहेत, मलाही माहिती आहे की त्यांना पक्कं माहिती आहे की विधानसभेत तर काही त्यांचा टिकाव लागत नाही, तर किमान लोकसभेत शहीद होऊन नाव आपलं मोठं करावं या दृष्टीने त्यांनी राष्ट्रवादीचंच या ठिकाणी तिकीट घेतलं. पण काही हरकत नाही, सगळ्यांना शुभेच्छा आहेत. लोकशाही आहे, प्रत्येकाने लढलं पाहिजे. पण एक गोष्ट निश्चितपणे आहे, गांधीजींचं वर्धा न काँग्रेसचं न शरद पवारांचं, ते मोदीजींचं आणि भाजपचं, हे आता शिक्कामोर्तब झालेलं आहे.